ही सुरुवात आहे. आम्ही असं एवढंच म्हणू, आगे आगे देखो होता आहे. अधिवेशनात दिसले सर महाराष्ट्राच्या अगदी शिवीगाळ करण्यात आली नेत्यांकडून. बघा, शिवीगाळ कोणी केली? ही भारतीय जनता पक्षाची त्यांनी नवीन सुरू केलेली संस्कृती, यापूर्वी होत नव्हतं. देवेंद्र फडणवीस यांच्या हातात जेव्हापासून या राज्याची सूत्र गेली, तेव्हापासून त्यांनी ज्या टोळ्या जमवल्या इतर पक्षातल्या गुंडांच्या, भारतीय जनता पक्षाचे ते झालर टाकू, ते त्यांच्या मूळ पक्षाचे लोक नाही आहेत, बाहेरचे लोक आहेत. या टोळ्या आहेत त्यांनी जमवलेल्या, त्या टोळ्यांना त्याच पद्धतीनं उत्तर दिलं पाहिजे. अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते जरूर आहेत, आतापर्यंत त्यांनी विरोधी पक्षनेत्याचे सर्व शिष्टाचार पाळलेले आहेत. पण एक शिवसैनिक म्हणून जर आमच्या अंगावर कोणी येणार असेल तर आम्हाला त्या पद्धतीनं त्यांच्यावरती चाल करावी लागेल. कोण आहेत हे लोक? फडणवीसांनी गोळा केलेले, यांना काय भाजपचा विचार माहिती आहे, यांना काय हिंदुत्व माहिती आहे? हे सगळे दलाल एजंट फडणवीसांनी गोळा केले आणि राज्य करायचा प्रयत्न केला. जे दिल्लीमध्ये तेच महाराष्ट्र, ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर असलेला एकही माणूस हा खरा भारतीय जनता पक्षाचा नाही, त्या विचाराचा नाही. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला पंतप्रधान संबोधन करणाऱ्यांची अवस्था नाही, याला करू द्या ना. की एरवी पंतप्रधान फक्त भाजपच्या खासदारांची बैठक घ्यायचे, आज अभिभाषणापूर्वी खासदारांची बैठक बोलवली, दुसरा पर्याय नाही त्यांच्यासमोर. एनडीएचं जे सध्या भजन चाललेलं आहे मोदींकडून, ते ऐकून आम्हाला आनंद होतोय आणि थोडं गुदगुलाही होत आहेत. त्यांना दुसरा पर्याय नाही. भारतीय जनता पक्षामध्ये मोदींच्या विरुद्ध कमालीची अस्वस्थता आहे, त्याच्यामुळे एनडीएच्या पाठिंब्याशिवाय, हे दोन चार जे प्रमुख पक्ष आहेत त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे सरकार ते चालवू शकत नाही.